नमस्कार, मी विलास बड़े। या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। खरं तर मुंबईमध्ये 2 किलोमीटरच्या पुढे वाहतुकीवर निर्बंधांचा जो निर्णय आहे तो सरकारनं घेतला, पण तो निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी व्यवहार्य नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय। न्यूज 18 लोकमतशी खास बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आता शिवसेनेच्या निर्णयावर टीका करायला सुरुवात केली। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच बेबनाव दिसतोय का असा सवाल पुन्हा एकदा निर्माण झालाय। 2 किलोमीटरमध्ये वाहतुकीवर निर्बंधाचा जो निर्णय आहे त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर अनलॉक 2 ची सुरुवात झाली आणि त्या सुरुवातीपासूनच सरकारनं हा निर्णय घेतला की 2 किलोमीटरच्या बाहेर ज्या व्यक्ती जातील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। अनेक वाहनं, अगदी हजारोंच्या संख्येनं लोकांची वाहनं जप्त केली। ती संख्या इतकी मोठी आहे की पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवायलासुद्धा जागा नाही आहे, त्यामुळे रस्त्याच्या बाजूलाच ती वाहनं लावलेली आहेत। वाहतुकीचा प्रचंड खोळंबा मुंबईत झालेला आहे आणि 2 किलोमीटरची जी मर्यादा घालून दिलेली आहे ती मर्यादा त्याची अंमलबजावणी करणं जवळपास अशक्य होत आहे आणि त्याचमुळे आता सरकारमधलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघंही आता या निर्णयावर तुटून पडले। 2 किलोमीटरचा जो काही आपला नियम आहे तो इम्प्लिमेंटेशन करणं प्रॅक्टिकली अवघड आहे। प्रत्येकाला असं खऱ्या अर्थाने त्याच्यावर लक्ष ठेवणं किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं किंवा खरोखर हे 2 किलोमीटरच्या आतच शॉपिंग करतायत का हे पाहणं तपासणं अवघड आहे। त्यामुळे हे हेतू त्यातला लक्षात घ्यावा की हेतू एवढाच आहे की आपण संसर्ग टाळायचा आहे आणि त्यासाठी विनाकारण शॉपिंगला कोणीतरी नॉर्थ मुंबईमधून साऊथ मुंबईमध्ये यायचं किंवा विनाकारण फिरायचं हा विषय टाळावा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, शक्यतो जेवढं शिस्त आणि नियम पाळता येतीलच ते तंतोतंत पाळावेच असाच आग्रह माझं या निमित्ताने राहील। आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी केल्यानंतर फार काही, म्हणजे आता जो काही आपण नोटिफिकेशन काढतो त्यामागचा हेतू लक्षात घ्यायला पाहिजे। जरूर त्यामुळे लोकांना शिक्षण नसल्यामुळे सुद्धा लोकांना त्रास होतो, परंतु तशा आम्हीही सूचना दिलेल्या आहेत की बाबा असं हे 2 किलोमीटर वगैरे प्रॅक्टिस, हजारो वाहनं आज जप्त झाली आहेत, शक्य नाही। म्हणूनच ह्या गोष्टी जरा आपल्याला शिथिलता देऊन कशा पद्धतीनं आपल्याला लोकांना आणखीन प्रॉपर प्रशिक्षण देता येईल हे आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यामुळे काही गोष्टी थोडंसं इम्प्लिमेंटेशनला अडचणीच्या आहेत, हेतू मात्र स्वच्छ आहे, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी कशा प्रकारे याबद्दलचा आक्षेप नोंदवला होता, त्यांनी काय आरोप केला होता, काय टीका केली होती, जाणून घेऊयात। सरकारने याबद्दल विचार केला पाहिजे की एकीकडे करोनाशी लढायचं आहे तर दुसरीकडे आर्थिक स्थितीशी सुद्धा लढायचं आहे, याच्यातनं मार्ग काढला गेला पाहिजे आणि त्यावर विचार झाला पाहिजे।